पेण तालुक्यातील उंबर्डे ग्रामपंचायतीच्या वतीने 5% अपंग कल्याण निधीमधून 35 जणांना कूलर पंख्याचं वाटप करण्यात आलं। पेण तालुक्यातील उंबर्डे ग्रुप ग्रामपंचायततर्फे जमा करण्यात येणाऱ्या 5% अपंग कल्याण निधीमधून 35 अपंग ग्रामस्थ लाभार्थ्यांना कूलरचं वाटप करण्यात आलं। यावेळी जिल्हा परिषदेचे तसेच ग्रामपंचायतीच्या मार्फत येणाऱ्या योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त घ्यावा असा सरपंच महेश पाटील यांनी आवाहन केलं। ग्रामपंचायतीतून ग्रामस्थांना मिळणाऱ्या योजनेची माहिती माजी गट शिक्षण अधिकारी दीपक कांबळे यांनी यावेळी उपस्थितांना दिली। याप्रसंगी शरद महात्रे, रमाकांत महात्रे, राजाराम महात्रे, करुणा महात्रे, प्रकाश कांबळे 35 लाभार्थ्यांना कूलर फॅनचं वाटप करण्यात आलं। यावेळी सरपंच महेश पाटील, ग्रामसेवक रमेश जाधव, दीपक कांबळे, रामू कडू, पुष्पा नाईक, मनीषा मोकल, निशा माळी, मेघा महात्रे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। ग्रुप ग्रामपंचायत उंबर्डे कडून 5% अपंग कल्याण निधीतून 35 लाभार्थ्यांना कूलर फॅनचे वाटप करण्यात आले। प्रणाम करतो। आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी अपंग कल्याण निधी मधून या ग्रुप ग्रामपंचायत उंबर्डेच्या वतीने जे जे उपक्रम सरकारी आणि जिल्हा परिषद जी राबवत असते त्याचं अनुकरण करून त्याचा लाभार्थ्यांना लाभ मिळावा या दृष्टिकोनातून या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत आणि आमचे सरपंच हे धडाडीने कार्य करत असतात। त्यातलाच एक भाग म्हणून अपंग कल्याण निधी जो 5% अनुदान सरकारकडून मिळतं त्याचं कुठेतरी जे अपंग आहेत जे हँडिकॅप आहेत त्याचा लाभ व्हावा या दृष्टिकोनातून काही वस्तू रूपाने ते द्यायचे असतात खऱ्या अर्थात। प्रतिनिधी प्रशांत पोद्दार, न्यूज टुडे 24, पेण, रायगड। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।